तात्या मी भेटीला येण्याचं कारण असं आहे की नुसतं स्टेटमेंट काढून गप्प बसणारे आम्ही नाही. तात्याने मी हेच वचन द्यायला आलो की आम्ही तुमच्या सोबत आहोत. आता कोणीतरी प्रश्न विचारला की वारकरी शिवसेनेच्या सोबत राहणार का, तर मी म्हणतो शिवसेना वारकरीच्या सोबत राहणार. की जसा हा वारकरी पंढरीची वारी करणारा वारकरी आहे, तसे आम्ही वारकरी अन्यायावरती वार करणारे आहोत. आणि जिथे अन्याय असेल तिथे आम्ही वार केल्याशिवाय राहणार. आणि सरकारला जरा जरी कुठेतरी लाज लज्जा शरम असेल, त्यांनी ताबडतोब तात्याच नव्हे तर त्यांच्यासोबत असलेल्या सगळ्या वारकऱ्यांवरचे आणि सगळे जे यातले कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरची जी फिर्याद आहे ती मागे घेतली पाहिजे. वारकऱ्यांच्या मागे शिवसेना केवळ आंदोलनापुरते आहे की त्या राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करणार? मला असं वाटतं त्याचं उत्तर तात्याने दिलेलं आहे. जो वारकरी अन्यायाविरुद्ध पेटून उभा राहू शकतो एवढी सद्बुद्धी त्यांच्याकडे आहे. मला असं वाटतं आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त सद्बुद्धी वारकऱ्यांकडे असते किंबहुना आहे. त्याच्यामुळे योग्य अयोग्य कोणता मार्ग स्वीकारायचा म्हणून त्यांची वारी जी जाते ती पंढरीला जाते, मंत्रालयाकडे नाही. केवळ सत्तेसाठी मारून मुडकून एकत्र आलेली आहेत लोक. तुझं माझं तरमेना तुझ्यापासून जमेना असं जे काय आहे, एक तर काँग्रेस मधून कुठून निघालेला हा पक्ष सत्ता मिळवायची म्हणून एकत्र आलेला आहे आणि ते आता उघड दिसत केवळ खुर्चीसाठी एकत्र येणारी माणसं आहेत. जर का राजकीय फायदा का घेणार का, जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ शकते तर शिवसेना आणि वारकरी धर्माच्या कामासाठी चांगल्या लोकांच्या कामासाठी एकत्र का येऊ नये? ज्याला जो जो धर्म मानतो, जो जो संतांना मानतो, देवाला मानतो, तो प्रत्येक जण तात्यांच्या सोबत उभं राहावं असं मला वाटतं. आणि त्याच कर्तव्याच्या एका भावनेतनं आज मी तात्यांना विश्वास आणि वचन द्यायला आलो की तात्या आता तुम्ही एकटे नाही आहात, पूर्ण शिवसेना मजबूत ताकदीने तुमच्या सोबत उभी आहे.